नमस्ते, मीरास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गाजर भरपी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. येथे आपण 1 किलो गाजर स्वच्छ धुवून व साल काढून घेतलेले आहेत. किसणीला ज्या साईडने मीडियम होल आहेत त्या साईडने आपण गाजर किसून घेणार आहोत. जास्त मोठे होल असतील त्या साईडने आपल्याला गाजर किसून घ्यायचे नाही आहे. या पद्धतीने आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहे. सर्व गाजर आपले किसून झालेले आहेत. पॅन गरम झाला की त्याच्यात 1 कप बारीक रवा घालून आपण भाजून घेणार आहोत. रव्याला तूप वगैरे काही घालायचे नाही. रवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे. रव्याचा थोडा कलर बदलला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. रवा आपला भाजून झाला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तूप घालून घेणार आहोत. तूप छान गरम झाले की त्याच्यामध्ये या कपाच्या मापाने 4 कप किसलेले गाजर घालणार आहोत. हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती याच्यातले पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचे आहे. त्यासाठी 4 ते 5 मिनिट लागतात. किसलेलं गाजर खूप छान परतले गेलेलं आहे. त्याला कलरही खूप छान आलेला आहे. तर आता 5 मिनिट झालेले आहेत. आपले पाणीही याच्यातले सुकलेले आहे. परतताच 50% गाजर शिजले जाते. आता आपण याच्यामध्ये कोमट दूध घालणार आहोत. थंड दूध घातले तर याच्यामध्ये दूध फाटते म्हणून आपल्याला याच्यामध्ये कोमट दूध घालायचे आहे. दूध घालून झाले की हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट आपण हे झाकण ठेवून शिजून घेणार आहोत. 3 मिनिट झालेले आहेत तर आत्ता आपण याच्यावरचे झाकण काढून घेणार आहोत. किसलेले गाजर आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप साखर घालायची आहे. साखर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला गोड कमी हवे असेल तर तुम्ही 1.5 कप साखर घातली तरी चालेल. साखर मेल्ट झाली की त्याला पाणी सुटते. साखरेला पाणी सुटले की आपण याच्यामध्ये जो रवा भाजून घेतला होता तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाले की त्याच्यावरती 2 ते 3 मिनिटाकरता झाकण ठेवून देणार आहोत. 3 मिनिट झालेले आहेत. याच्यावरचे आपण झाकण काढून घेणार आहोत. रवाही आपला छान त्याच्यामध्ये शिजलेला आहे. हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आत्ता आपण याच्यामध्ये 4 चमचे फेटून घेतलेली साई घालणार आहोत. हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण साईच्या जागेवरती 4 चमचे दूध पावडर घातली तरी चालेल. आत्ता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा विलायची पावडर घालून हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. गॅस बंद करून एका ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत. तूप लावून झाले की सर्व गाजर भरपी आपण या ताटामध्ये काढून घेणार आहोत. भरपी घालून झाली की या पद्धतीने हाताने आपण भरपी पसरून घेणार आहोत. आता आपण याच्यावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट घालणार आहोत. ड्रायफ्रूट घालून झाले की हलक्या हाताने आपल्याला ते ड्रायफ्रूट खाली दाबून घ्यायचे आहेत व 1 तास थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. तुम्ही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल. 1 तास झालेले आहे. भरपी आपली छान सेट झाली आहे. आत्ता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. त्रिकोणी चौकोनी कशाही वड्या पाडल्या तरी चालतील. खाण्यासाठी छान अशी आपली गाजर बर्फी तयार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.